नमस्कार शेतकरी बांधवांनो तर चला जाणून घेऊ आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सोयाबीनचे बाजारभाव बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे परंतु बाजारभावावर आणखीन काही जो पडलेला नाही तर चला अकोला बाजार समितीमध्ये आवक होती सातशे चौदा क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होता तीन हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर होता तीन हजार सातशे पंचा व सर्वसाधारण जो दर होता तो होता तीन हजार सातशे पस्तीस आणि त्यानंतरची बाजार समिती अहमदनगर अहमदनगरमध्ये आवक आली होती पंधरा क्विंटलची येथे जास्तीत जास्त कमि दर तीन होता तीन हजार सातशे आणि कमीत कमी दर होता तीन हजार पाचशे व सर्वसाधारण दर होता तीन हजार सहाशे आणि त्यानंतरची बाजार समिती बाजार समिती जालना जालनामध्ये आवक होती तीनशे तेरा क्विंटलची आणि कमीत कमी दर होते तीन हजार शंभर व जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण जे दर होते ते होते तीन हजार सातशे त्यानंतरची बाजार समिती नागपूर नागपूरमध्ये आवक आलेली होती त्रेचाळीस क्विंटलची येते जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे पंच्याहत्तर व कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारणचे दर होते ते होते तीन हजार सातशे सहा रुपये तर हे होते आजच्या सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सनी साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून सनी मी आपल्यासाठी जे बाजारभावाचे रोजचे अपडेट्स घेऊन येत असतो त्याचे सर्वात प्रथम आपल्याला नोटिफिकेशन ते सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळेल तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जय